साल सारे झाले इथे गोळा, कम धम नको या चट्टा उकवर डोळा। गडबड घोटाळा करतो तो शाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा। करत्यात खोड्यान घालत्यात काड्या, अंगावर आल्यावर मारत्यात उड्या। काळीच सशाच भिडत्यात वाघाला, सांगत्यात शाबाशी खाऊन टोला। लगत नाही यांच्या कुणी नादी, अतून फटके वरून खादी। अशी ही अशी यांची अजब दोस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती। प्रेम या दुकाने उघड का आज? आज निवांती लॅक चाललंय। अरे प्रेम या त्याच्या आताच्या पोराचं जमलं, तू का होय? डॉक्टर डॉक्टर इंजिनियरला कुठं पुरींची कमी होय रे? बोला काय देऊ, अंडा भुर्जी, अंडा मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, चायनीज लॉलीपॉप, फेरवजडी, काय हॉटेल आहे नाही? मग तू काय आलाय ऑर्डर घ्यायला? नाही हॉटेलमध्ये असे लोक बसले असते की एक जण येतो विचारायला, काय देऊ? बस इथं तू बस फिर राजारा, असे काही बी उलटे सुलटे कुठं नको करू। हा ते डेपुटी काय म्हणेन, कुठं चव घालतो राय डेपुटीची? मला तर वाटतं ना याचं आहे ना, ते हॉटेलचं भूतच गेलं ना अजून डॉक्यातलं। हा आईला फोन कोणाचा? खेळ डॉक्टरचा फोन आहे। बोला ना डॉक्टर साहेब, काय म्हणता गेलं का सोडून? आईला तुमच्याकडे लोक टिकत नाहीत भाऊ। आता आमच्या गावात तर नाही बा कोणी काम करणार। ठीक आहे असलं सांगतो तुम्हाला मी। ठीक आहे ठीक आहे, आयलंय की खेळ डॉक्टरचं एक असं आहे, भूक लागली तरी मला फोन करत। काय म्हणतो ते? त्यांचं ते झाडू पोछा करणारं पोरग गेलं सोडून, काम सोडून। त्यांच्याकडे एक माणसं टिकत नाहीत, तिकडं काय ते टेबल पुसायला आणि झाडून घ्यायला दोनच काम होते त्या पोराला। 10,000 रुपये महिना द्यायचे तरी बी नाही टिकलं। आजकालचे कामगार नाही टिकतच नाहीत राव, त्याच्या त्यात हॉस्पिटलमध्ये तर लईच अवघड आहे कामगारांचं, टिकतच नाहीत। माणूस पाहून द्यायचा काय त्यांना? आपण आता याला म्हणलं यांनी केलं असतं, पण यांनी आता दुकान टाकलंय। कोणी तिकडं तस काय खेळ डॉक्टरच बघा ना, म्हणजे ते खेळ डॉक्टर कडे माझं नोकरीच बघा ना। ते डेपुटीला आवडणार नाही, डेपुटीचा लाडका माणूस असा। लोक तिथं जर झाडू पोछा करायला लागला, लोक काय म्हणतील डेपुटीला? मला सांग झाडू पोछायला किती वेळ लागणार आहे? सकाळी जाऊन झाडायचं, पोछा मारायचं, टेबल साफ करायचा, 2 तासात मोकळ होईन ना मी। 10,000 रुपये महिन्याला भेटणार, मग दिवसभर उरलेले करीन ना डेपुटीच घरचे काम। सर पण जमन तसं बी काय टेन्शनचं काम नाही, झाडू पोसायला कुठं लागत आहे? असं म्हणतो मग करायचं जॉईन करा, जॉईन जाऊ दे, काम कर बरं का। तक्रार नाही आली पाहिजे बरं का। चला मग याला जॉईन करून येऊ। तर डॉक्टर साहेब गंठन कुमार डेपुटींकडे असतोय, तर कामाची गरज आहे त्याला पण आणि तुम्हाला पण माणूस नाही। तुमचा फोन आला मग घेऊन आलो म्हटलं, तर आपल्या तळाखाली होऊन जाईल त्याचं पण काम। तर पोऱ्या चांगला आहे, प्रामाणिक आहे, ठेवून द्या इथं। चल काम जमल ना पण त्याला काय झाडून पोहोचा मारायचा आहे ना रे? सगळं करता येतं ना? सगळं करते। हा आणि पैशाचं तुम्ही सांगितले तेवढं, हा बर बर तेवढे दिले तरी चालतील, खुश राहील तो। चालेल ए जाऊ करे मग, 10,000 रुपये महिन्याला देणार का दिवसाला? अरे महिन्याला महिना झाला काम झालं का मग पगार देणार तुमची। महिन्याच्या आत पैसे मागू नको, कळलं ना? महिना झाल्यावर देतील ते। काम व्यवस्थित करायला ना पण? हा काम व्यवस्थित आणि प्रामाणिक आहे बरं का। हा म्हणजे तुमच्या कशाला हात लावणार नाही काय नाही, कुठं वस्तूला कोणत्या हात नाही लावायचं बरं का रे। हा जाऊ का मग आम्ही, हा आजपासून जॉईन करून घ्या त्याला। हा ठीक आहे चला शामराव। याला काय म्हणते तो? याला का? याला बाळा स्टेथोस्कोप म्हणता। बाळा स्टेथोस्कोप? बाळा नाही, अरे तसं नाही, स्टेथोस्कोप। स्टेथोस्कोप मग ती इंजेक्शन द्यायच्या आधी ती कापसाने कमून पुसतात ते का? त्याला स्पिरिट लावलेलं असतं आणि ते निर्जंतुक करायचं असते ती जागा। मग असं इंजेक्शन कुणाला पण द्यात येतं ना? नाही प्रॅक्टिस पाहिजे ना, प्रॅक्टिस असली बरेच पाहून करता येईल, प्रॅक्टिस केल्यानंतर जमत। अच्छा प्रॅक्टिस करावी लागेल आधी ना? हो।
या काय होतंय? सर्दी ताप खपला. बर, कधी बसून होते? 2 दिवस झाले. बर, थंडी वाजून येते? हो. घसा दुखतोय? बर, आ करा. श्वास घ्या, घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास. बर, इंजेक्शन घ्यावं लागेल. चालेल ना. बर, जेवण केलंय? ठीक आहे. अरे घंटन कुमार, हा मी जरा बाहेर जाऊन येतो, एक व्हिजिट आहे तेवढी पाहून घेतो. तोपर्यंत पेशंट आले तर बसून ठेव. हा चालेल. हा व्यवस्थित बसून ठेव, चांगले नाव नोंदून ठेव. ती काढून ठेवा नाव. बरं, पडलं बिडलं गाडीवरून नाही ठेवतो ना. नाव तिथे लिहून घ्यायचं त्यांचं. हो, नाव लिहून ठेवायचं. चालेल. हॅलो, हे आकाशवाणी आहे. मी बोल रहा हूँ अहमदनगर से. हॅलो, डॉक्टरने काय काय गोळा करून ठेवलं इथं? नमस्कार डॉक्टर. नमस्कार. जुलाब होते जुलाब होते यात. झोपेन? हा झोपन. श्वास घ्या, घासा दुखतो का? अहो जुलाब होते. हा करा. जुलाब होते ना काही? अच्छा, आयलो डॉक्टर तुम्ही का? मी कळत राह जुलाब. हा मग ते घाशातलं इन्फेक्शन आहे का? खालपर्यंत गेलेलं बघावं लागेल ना. काय मग आणि करा. इंजेक्शन घ्यावं लागेल. हा जुलाबाच. हा काय मानू रे. जुलाबाच आहे ना? हा जुलाबाच आहे. हा जुलाबाच आहे. किती? 1 दिवस का 3 दिवस? अरे जुलाबाचं बाई 1 का 3 म्हणजे काय? मग सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी? तसं नाही, चेष्टा जाऊ दे आपण. चला इंजेक्शन देणार, तपासून देणार, शिर्डी पडसे गायब करणार, 3-3 दिवसाचे जुलाब थांबवणार. हायला हे झोपलेलं दिसतोय. नक्कीच आजारी, आणि जास्त आजारी माणसाला इंजेक्शन द्यायचं. आणि डॉक्टर साहेब म्हणले बी होते जेवढी जास्त प्रॅक्टिस भारी ना तेवढं इंजेक्शन भारी देता येतं. आईला लईच आजारी बरं का, याला इंजेक्शन द्यायची गरज आहे. आज लय पुण्य भेटणार आहे, लय लोक नीट केलेत सकाळपासून. 22 काय चावलं गड्या? काय डास येतो बाबा इथं? इंजेक्शन दिले म्हणे चावला बाबा. इथं नकोच बाबा झोपायला. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काही तकलीफ त्रास बिरास काही? मस्त तकलीफ आहे हो. कंबार दुखत आहे, डोळे दुखत आहे, त्यामुळे त्याचा बी त्रास आहे. मग मी आहे ना डॉक्टर आहे, तुम्हाला तपासतो. चालेल ना? चालेल. श्वास घ्या, सोडा, जीभ बाहेर काढा. घासा दुखतो का? घासा घासा दुखतो कधी? दुखतो ना. गुडघे बी दुखतेत ना? गुडघे दुखतेत, कंबार दुखत आहे. त्या यायला हे लावायचं राहिलो. थांब परत तपासू आपण. श्वास घ्या, सोडा.
तुम्हाला इंजेक्शन द्यायची नितांत आवश्यकता आहे. नितांत आवश्यकता आहे. हा वेळ नाही व्यवस्थित पण. हां काळजीच करू नका. अहो मी काय साधा सुद्धा डॉक्टर आहे का. तिकडं फॉरेनहून शिकून आलो आहे मी युगांडावरून. आता हे समाजकार्य म्हणून सकाळपासून 22 लोकांना बरं केलंय मी. तुम्ही 23 आहे. चालेल नीट असलं ते इंजेक्शन. चालतं झोपा. इंजेक्शन घेतलं होतं का नव्हतं कधी. तोंड तिकडं करा ना तिकडं. हा इंजेक्शन पहिलं. सरपंच त्या घंट्याचं बघा गावाला ऊत आणलाय त्यांनी. काय केलं नवीन. अहो डॉक्टर तिथे कामाला लावला आपण. तिथून त्याच खूप इंजेक्शन घेऊन पळालाय. काय बोलतो. हो आणि काय करतोय. दिसला माणूस झोपायला का ठोक इंजेक्शन. डेप्युटी सुद्धा वैतागली तर ऐकायला कोणाचं त्यो. काही लोक तर पोलीस स्टेशनला चालले तक्रार करायला. आता अरे मी झक मारली राव त्याला घेऊन गेलो तिथं. पा भो काही सॅम प्रेम इकडे घंटे जिथं असेल ना तिथून उचलून घेऊन या त्याला. लगेचच्या लगेच जा. लगेच नाही का तुम्ही. लगेच लगेच सोड नका त्याला. सर्दी पडशे लेट करणार. जुलाब थांबवणार. देऊ का सुई देऊ का. फुकट आहे. त्याला इंजेक्शन देणार. सर्दी पडशे लेट करणार. 3-3 दिवसाचे जुलाब थांबवणार. हार्ट अटॅकचं ऑपरेशन करणार. गुडघ्याच्या वाट्या. कुठं म्हणजे तू कोणी विचारणार. चल माग. चल इंजेक्शन टोची ना. तू सोड. तू चल. सोड म्हणलं तो. नीट 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 नीट. चल गावाला पिस आला म्हणजे बरा होईना. सोड आहे तू. तुझा आहे ना कोथळच भाईकडून. तू चुक तू चुक तू गावाला काय. यासाठी तुला नोकरी लावून दिलं होतं का. हे काय घेऊन हिंडतोय असं. डॉक्टर विक्टर आहे काय तू. अरे डॉक्टर सारखं पवित्र काम दुसरं कोणाचं नाहीये. आणि तो असे कोणला बी इंजेक्शन मारून दुसरंच काय भलत असेल तर झालं. एखादं मरण ना. हा चांगली गोष्ट आहे काही. अहो ते डॉक्टर म्हणले जेवढी जास्त प्रॅक्टिस ना तेवढं चांगली इंजेक्शन मारते येतं. मग मी प्रॅक्टिस करतोय. किती मारले. 157. 157. हा तू सर तिकडं सरपंच. अहो तुम्हाला नाही देत. ऐका ना आता मी डॉक्टर झालोय. तुम्ही काय म्हणत होते. काय डॉक्टर पोरांना आणि इंजिनियर पोरांना लगेच सोयरी घेऊन पटकन सोयरी बघा मग जुळून टाक बरं. अरे पण तू डॉक्टर झालाय कुठं. झालो ना. 157 जणांनी इंजेक्शन दिलं. एक बी मेलं नाही त्यातलं. अरे ते मेलं नाही ते नशीब चांगलंय त्यांचं. असं नको रे करीत जाऊ तू. बघा तुम्ही मला माझ्या सोयरीक बघून द्या. प्रमुख कार्य वाक म्हणून तुमचं नाव टाका पत्रिकेत. पण मग सोयरीक बघून द्या. अरे काय करायचं आता. आधी डेपुटीला बोलाव कोणीतरी. सरपंचाला येडाजी इस्पितळात जाऊ द्या. शांत पण नको बरं का. लोकांना इंजेक्शन टोचीत हिंड. बाबा तू गप ना. नको तिथं दे ना घुसडून. डेपुटीला फोन करा. बघा बरं तुम्ही पोरगी पटकन. पोरगी डॉक्टर नसली तरी चालेल. चालेल ना. हा एक ठिकाणी एक सोयरी घे बघतो विचारून. हॅलो. हा सोयरी ते पुरीच लग्न करायचं म्हणले ना तुम्ही. हा हा आहे ना आमच्याकडे एक डॉक्टर मुलगा आहे. हा पदवी नाही माहीत पण चांगला मोठा डॉक्टर आहे. चांगले पेशंट होते. आजच काहीतरी. आज किती रे. 157. 157 ओपीडी होती आजची. अरे असं का. बर 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 ठीक ठीक. आईला घोळच झाला राव. पोरगी म्हणते मला शेतकरी नवरा पाहिजे डॉक्टर नको. तुमच्या मायात काम आहे काही. काय करतो तू. जाऊन तिथं बघतो शेती करतो तुमच्या मायात. शेतकरी होणार का तू. हा वा 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 अभिनंदन अभिनंदन. चांगली शेती कर. मन लावून कष्ट कर. मग आपण त्या परिस्थळ आणू. ठीक आहे. जा सर आमचं सोयाबीन काढून घ्या. आता डोक्याला अजून वायताग नाही भाऊ. आता काही काय नाही काय नाही. करीन ना. बरं झालं हे भूत उतरलं. एखादा जीव गेला असता. काय म्हणतो सरपंच. आपला नवीन धंदा काय म्हणतोय. राजमान्य फरसान. राजमान्य फरसान जोरदार आहे. अख्ख्या महाराष्ट्र डीलरशिप द्यायचं काम चाललंय. काय सांगतो. हो सरपंच लय मोठा घोटाळा झालाय. काय रे. त्या गंटाला तुम्ही शेती करा सल्ला दिला. ते गेलं तुमच्या मळ्यात आणि स्टार्टरचं बटन दाबायचं त्यात फिजात बोट घातले. अरे देवा. ए गंट्या. अरे काय करतो इकडे. काय. अरे काय तरी शे तू. त्या डॉक्टरचं इंजेक्शन चोरलं. राख्या गावात इंजेक्शन देत बसला सगळ्याला तू. हा मग मला ती प्रॅक्टिस करायची होती ना. शिकायचं होतं इंजेक्शन कसं देते. अरे असं पाहून कुठे शिकत असतं का माणूस. मग तुला मी सांगतो. तू एक काम कर. तू KFM वर आहे ना. चाणक्यने ती पुस्तके जे तू ऐक. त्यांनी काय म्हणतो ज्ञानात भर पडन. हा ते कसं ऐकायचं. अरे KFM हे भारतातील अग्रेसर नॉन फिक्शन ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे.
अरे यामध्ये असंख्य भाषेतील अनेक पुस्तकं आहेत. अरे मराठी भाषेतले 2000 जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत कुकू एफ एमवर. त्यामध्ये 2000 जास्त पुस्तकांची ऑडिओ लायब्ररी आहे आणि ते सुद्धा नॉन फिक्शन कंटेंटमध्ये. अरे असंख्य लोकांनी हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड केलं आहे आणि वापरतेसुद्धा. शिवाय प्ले स्टोरवर 4.5 रेटिंगसुद्धा याला. हे कुकू एफ एम केवढ्याला आहे हे बघ घंट्या, तू आहे ना कुकू एफ एम डाउनलोड केलं ना त्यावर आहे ना आपला धमाल 50 हा कुपन कोड वापरायचा. म्हणजे काय होईल, 399 सबस्क्रिप्शन तुला 199 मिळेल, ते पण एक वर्षभरासाठी. जे लोक हे कुकू एफ एम डाउनलोड करतील ना त्यातले आहे ना 25 भाग्यवान विजेत्यांना कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. म्हणजे काय माहिती का, ज्यांनी 199 भरलेत ना ते सुद्धा परत मिळणार आहेत. हे बघ घंट्या, तू आता आहे ना कुकू एफ एम डाउनलोड केलं ना त्याच्यावर पहिलं चाणक्य नीती हे पुस्तक ऐक. त्यामध्ये काय माहिती का, चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य जे राजा होते ना त्यांना कशाप्रकारे जीवनात जगलं पाहिजे, कशाप्रकारे म्हणजे युद्ध वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याची आहे ना सखोल माहिती दिलेली त्या पुस्तकामध्ये. तू ती नक्की ऐक, म्हणजे काय होईल तुझ्या ज्ञानातसुद्धा चांगली भर पडेल त्याची आणि तुझ्या जीवनामध्ये तुला ते वापरताना काम येईल. असंच करतो, डेपुटीकडे जातो, त्याचा मोबाईल मध्ये डाउनलोड करतो आणि 199 घेऊन लगेच करून घेतो. लगेच कर तू, येऊ का सर? मेरे प्यारे डेपुटी, 70 रुपये 70 कशाला राजमान्य पार्सल खायचं. तू काय मला बँक समजील काय रे, सकाळ संध्याकाळ 70 80 70 80 कसे लागले पैसे तुला? अहो फरसण खायचे राजमान्य, 3 राजमान्य फरसण खातो तू. अहो ती क्वालिटीचल्या भारी आहे ती. तू मला येड्यानं करू नका, 1 रुपया राहिला नाही माझ्याकडं, तू दुसरी कोण कुठून पैसे बघ. तू काम धंदे बी करीत नाही काहीच नाही, लय वायता आणलं तो मला. दुसरं पण देणार मला पैसे. तू करतो का माझी इथं काम? करतो ना. गडी माझं हाजी हाजी आहे दुसऱ्याची. राव तू येडे करू नको, घरी येऊन भाकरी खा, आज 1 रुपया भेटणार नाही तुला. 70 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे असं हणी ना, पाहिजे म्हणजे पाहिजे काय हे चाललं काय तू गाण्याचे, पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे याच झालं काय? संपलं, दिले 70 रुपये डेपुटीने दर बाहेरला, याच कामावर पकडू तुम्हाला. तू 40 तरी रे 40 यांनी मला 70 नाही दिले, यांना 70 देतो. काय बाय बोशेठ काय म्हणता, झालं जेवण हे काय? आताच डेपुटी आलते ना? आलताना आताच गेलेत. हाती मला भेटले रस्त्यात बाई साहेबांनी, त्यांना सामान आणायला लावलं ती विसरले. अजून हा चालते जा घेऊन, काय काय लागते? एक एक कॅन्ड लागन, हे लागन असे, अजून एक द्या. अजून एक बर, हा चैनी लागतील बर. पाठ खाजायच काय? नाही नाही पंजी दी. काय पंजी? पंजी कुणाची? पंजी म्हणजे पंजी शेतात वापरतात पंजी. असं होय सावकाश लिहून ठेवा डेपुटी. चालतंय येईन आता येईन का मला आयुत हे पण लिहा बर का. अरे मुंबई शेल, मुंबई शेल, रस्ते का माल सस्ते वे रस्ते का माल. कितीला इम्पोर्टेड बॅग आहे, इम्पोर्टेड फॉरेनला जाण्यासाठी यात कपडे नेता येतात. खायला बॅग आहे काही? हा बर बर थांबा, हे दर 5 रुपये जा घेऊन. हा जाऊ का? हा मुंबई शेल, मुंबई शेल, लॉटे शेल, लॉटे शेल. लोटे शेले, लोटे शेले, मुंबई का माल तोडले. केवढे घेणार तुम्ही? 10 रुपयाला हा घेऊन जा. हा तीच काय द्यायची द्या तुमच्या हिशोबाने. बरं 10 5 15 हा द्या. हे काय ही पंजी? पंजी म्हणजे पाठ खाजवायचं शेत, काही ते खाजवायचं असतं शेतात. असे होय पाठ खाजायला चांगले. हा भारी रे चालते. उद्या सकाळी देतो पैसे तुला. हा पैसे दे आता. उद्या सकाळी देतो ना पैसे? देतो ती द्या आणि इकडे ती. मग अरे सकाळी देतो पैसे, देत तुला सकाळी. हा नक्की ना? हा लोटे शेल, मुंबई शेल, मुंबई शेल. काय पाईप आहे येते असं असलं पाणी टाकलायचं ते चैनी आहेत कुत्रे म्हशी गुरं बांधायला. चैनी एक किती येतात? 1 2 3 4 5 6 7 ते सगळे चल सगळे. हा सगळे ते. हा आपलं कुत्र बांधायला
नक्की द्या लोटे सेले लोटे सेले मुंबई बाजार मुंबई बाजार चला ला रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में या तो फक्त दोन पाईप आणि ते पाणी असं वाढायचं शेण वाढत शेण हा शेण बी वाढते ना हे काय द्यायचं तुमच्या हिशोबाने 20-30 रुपये 10 रुपये आहे तर द्या जाऊन द्या चांगला सेल कुठून आणलाय माल मुंबई 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 बर आहे बर चला लोटे सेले लोटे सेले मुंबई बाजार मुंबई बाजार सरपंच लोटे सेले लोटे सेले यार काय डेपुटी काय काढून नाही नाही मग डेपुटीने मला धंदा चालू करून दिलाय काय बोलतो हा फिरत फिरून फिरून शेवटी काय व्हायना तो धंद्याला लागला म्हणायचा डेपुटीला धंद्याला लावलं नाही नाही नक्की ना नक्की केवढे किती पैसे द्यायचे द्या तुमच्या हिशोबाने काय द्यायचे एवढंच राहिले शेवटच किती होते तरी 30-40 रुपये का असतील द्या 4 रुपये द्या जाऊन द्या बाकीचे पैसे नंतर द्या जाते आता ही मी देतो घेऊन भारी राव कुठून आणलंय माल उल्हासनगर आहे काय नाही मुंबईला आणलं त्याच्यामुळे स्वस्त बसला स्वस्त 3 ट्रक आणला ना माल सरपंच कुठे एवढे पाईप घेऊन कस काय माल मिळालाय माल चांगला आहे एवढे पाईप कशाला तुमच्या दुकानातला माझं दुकान मग तुम्ही गंठ्याला धंदा टाकून दिला नाही वस्तूंचा हे गंठ्याला मी कशाला धंदा टाकून दिलाय बघा आता तो मला डेपुटीने मला धंद्याला लावलंय म्हणून हे बघा तू तुमच्या दुकानातूनच आणलंय मी काही कसं उगा चेष्टा करा आता काय चेष्टा राव 4 रुपये ऍडव्हान्स मी दिलाय त्याला त्याला म्हणलं उरलेले पैसे डेपुटीकडे देईन चालन म्हणला मग मला सांगा फुकट कस काय देईन तो कोणला आयला कोणला गंडा घातलाय काय माहित आता काय असं गंडा काय चौक आपण लय मटेरियल विकला असं भोवते लय वेळाचा उभा होता आयला हे वैभवच्या दुकाने बसतो वय बसतो आणलं काही नाही मग बघा बरं फोन करून हा वैभव अरे कवा नाही बोलतोय गंटीने काही सामान नेलंय का नाही मी नव्हतं सांगितलं काय काय नेलंय किती रुपयाचं 35,000 एवढं सामान अरे बाबा एवढं सामान मी कशाला सांगतो दोन दोन पाईप मला कशाला लागत तिथं काय तू बी मला फोन करायचा ना त्याच्याकडे कशाला सामान द्यायचं ते बावळं ठेवते नी सामान इकलंय नाही आणून इकडं सेलमधी ठीक आहे आलो मी देतो सामान तुला माग अहो माझ्या नावावर सामान आणलंय तिने उधार उधार गांठे भेटत पहिलं कसं पैसे मोजे चाललाय मला बरबाद करू अख्खं घर घातलं मग आईने थांबा तुम्ही 2 मिनिटं बघा ना अयो कायच पैसे आहेत कायच पैसे आहेत सापडले सापडलेत होय कवर बरबाद करतो मला तू कवर बरबाद कर सामानाची हे कोणी दिलं तुला हे कोणी दिलं हे वैभव कस काय दिलं वैभवनी तू आणला रस्त्यावर रस्त्यावर एक म्हणला अयो बघू इकडे माझ्याकडे कवर बरबाद करतो हे नेऊन दे त्याला नेऊन दे हे नेऊन दे कवर बरबाद करतो नेऊन दे नेऊन दे पटक इकडून जा नेऊन दे आणि कोणाकडे कोणाकडे सामान घेतलं ना इकडून जा इथून द्यायचं या रस्त्या जा पटकन जा चल सामान बाकी तुम्ही घेऊन आणलेलं सामान द्यायचं लाच घाल लाच घाल घाल अरे पळला एखादी जा लागला होतो काय जीवाला घोर लावलाय तो अख्ख्या गावात कर्ज करून ठेवलं माझ्यावर नमस्कार मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला नक्की आवडला असेलच बरं एक काम करा कुकू FM आत्ता जाऊन डाउनलोड करा आणि त्यासाठी धमाल 50 हा कोड वापरा म्हणजे काय होईल 399 सबस्क्रिप्शन तुम्हाला 199 मध्ये मिळेल तेही 1 वर्षासाठी धन्यवाद